तर भावानं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर भाऊ आज आपण फायनली ऑइल पेंट पेस्ट इफेक्टवरती व्हिडिओ जो आहे तो आपण घेऊन आणला आहे तर या टॉपिकवरती बऱ्याच जणांची मागणी होती तर म्हटलं टू ट्रेल जे ते करूनच टाकावं तर फायनली आपण फोटोशॉपमध्ये ऑइल पेंट इफेक्ट जो आहे तो आपण कशाप्रकारे मारू शकतो ते बघणार आहोत आणि या व्हिडिओला जर तुम्ही भरपूर असा प्रतिसाद आला तर आपण नेक्स्ट टू ट्रेल जे तर ते आपण फोटोशॉपमध्ये ब्लॅक अँड व्हाईट इफेक्ट जो आहे तो आपण कशाप्रकारे मारू शकतो याच्यावरती करणार आहोत तर तुमचा जर फुल सपोर्ट तुम्ही दाखवला तर नक्कीच नेक्स्ट व्हिडिओ जो तो आपला ब्लॅक अँड व्हाईट ही मूर्ती येऊन जाईल त्यात काही विषय नाही म्हणून हा जो काही व्हिडिओ तो भरपूर शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत आपल्या डिझायनर मित्रांपर्यंत नक्कीच आणि त्याच लवकर तुम्ही सबस्क्राईब केले असेल तर लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला असेच कंटेंट जे आहेत ते तुम्हाला रेग्युलरली पाहायला मिळतील आणि राहिल्याविषयी या व्हिडिओचा तर प्रॉपर सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला सांगितले आहे की आपण कशा प्रकारे ऑइल पेंट बिघचो आहे तो फोटोशॉपमध्ये मारू शकतो स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी आहे आहेत त्या आपण कवर केलं आहे ज्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा जरी स्किप करू नका कारण की काहीतरी नवीन गोष्टी आहे तुम्हाला शिकायला भेटतील तर आपण जाऊया आता पहिलेली फोटोशॉपमध्ये तर आपण बघूया ऑइल पेंट इफेक्ट तर बघा ना आपल्यालाही फोटोशॉपमध्ये तर सर्वातपर्यंत तुम्हाला असा काही इंटरफेस जाईल तुम्हाला बघायला भेटेल नक्कीच नाही पोहोचता तुम्हाला असा काही इंटरेस्ट जो तुम्हाला बघायला भेटेल तर मी सिंपल न्यू डॉक्युमेंट्स आहेत ते मी क्रिएट केलं आहे आणि सिम्पल तुम्हाला कॅमेरा हे जे काही फिल्टर आहे तुम्हाला भेटून जाईल फिल्टर या ऑप्शनमध्ये तर नक्कीच बऱ्याच जणांना माहीत असेल तर नक्कीच तर आपण न्यू डॉक्युमेंट्समध्ये आपले जे काही फोटो आहे तर ते आपण सेव्ह करून ठेवले नक्कीच आपण जो काही पुढच्या वडा बसलेल्या फोटोला आपण ऑल पेंडी पेंटू तो आपण मानणार आहोत आणि तुमचा जर भरपूर असा प्रतिसाद भेटला तर तुम्हाला म्हटलं होतं की आपण नेक्स्ट टोटेल जे ते आपण ब्लॅक अँड व्हाईट टीममध्ये करून टाकूया तर आज काही मागचा तुम्हाला फोटो दिसतो आहे तर याला आपण पुढच्या पुढचा जो काही व्हिडिओ असेल त्यात आपण ब्लॅक अँड व्हाईट थीममध्ये आपण टूल जे त्या पण करून टाकणार आहे नक्कीच आपण आता पहिल्यांदा हा जो काय खुर्चीवरचा बसलेला आहे हा जो काही फोटो आहे तर त्याला आपण सिम्पल ऑइल पेंटी पेक आपण मारून टाकूया तर नक्कीच या व्हिडिओमध्ये आपण फक्त ऑइल पेंटी पेंट जो आहे म्हणून तो आपण बघणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऑइल पेस्ट पेंट जो आहे ब्लॅक अँड व्हाईट थीममध्ये तो आपण बघणार आहोत नक्कीच आता आपण हा जो काय फोटोला आपण इम्पोर्ट करून घेऊया आपल्या फाईलमध्ये तर नक्कीच एक कॅनवास जो आहे तो मी घेतलेला आहे सिम्पल कॅनवास तर नक्कीच तुम्हाला प्रॉपर गोष्टी आहे तुम्हाला कळाव्या यासाठी तर नक्कीच आता आपण सिंपल फोटोच आहे तो आपण घेतला आहे तर नक्कीच आता सिंपल आपण झूम करून दाखवून देतो कारण की तुम्हाला प्रॉपर दिसावं यासाठी तर नक्कीच आपण सिम्पल फोटो घेऊ म्हणून कुठलाही पिक मारला नाही तर आपण सिम्पल तुम्हाला फिल्टर ऑप्शनमध्ये यायचं आहे तुम्हाला कॅमेरा फिल्टर आहे तुम्हाला बघायला भेटेल कॅमेरान तर सिम्पल तुम्हाला कॅमेरामध्ये जायचं आहे म्हणून दुसरं कुठलंही जायचं नाही आहे तुम्हाला जायचं आहे कॅमेरामध्ये तर तुम्हाला सिम्पल मी झूम करून दाखवून देतो कारण की तुम्हाला प्रॉपर गोष्टी जी आहे तुम्हाला कळाव्या एक गोष्टी जी आहे तुम्हाला समजाव्या कारण की आपला प्रॉपर मुद्दा म्हणजे आपला फेस आहे तर तुम्हाला फेस पेजवरती आपला जो काही काम आहे ते आपल्याला करायचं आहे तर आपण पेज जो आहे तो आपलं झूम केला आहे तर आपण सर्वपर्यंत आपण येऊया आता आपल्या करूया जर आपण एक्सपोजर जे म्हणू ते वाढून घेऊया प्लस वीसपर्यंत पंचवीसपर्यंत पंधरा वीसच्या दरम्यान त्याच्यानंतर कॉन्ट्रास्ट म्हणू आपण कॉन्ट्रास्ट जे ते आपण वाढून घेऊया कॉन्ट्रास्ट प्लस तीसपर्यंत तीस किंवा तीसपर्यंत तर हायलाईट कम कमी करून टाकूया दहापर्यंत मायनस दहापर्यंत हायलाईट जी बनवून आपण कमी करून टाकूया त्याच्यानंतर शॅडो जो आहे तो आपण प्लस करून टाकूया प्लस दहापर्यंत प्लस दहा शॅडो त्याच्यानंतर व्हाईट प्लस दहा त्याच्यानंतर ब्लॅक पण दहापर्यंत तर म्हणून ही जी सेटिंग आहे तुमच्या फोटोनुसार करा तर प्रॉपर तुम्हाला आपला जो काही इफेक्ट तो आपण आयला आणि टेक्चर तुम्ही वाढवू शकता म्हणून टेक्चर तुम्ही प्लस तीसपर्यंत करू शकता त्याच्याने आपल्याला जो काही फोटोला पेसला जो टेक्चर आहे तो आपल्याला बघायला भेटेल म्हणजे टेक्चर पण आहे जे संदर आपण क्लॅरिटीची ती क्लॅरिटी वाळून घेऊया प्लस दहापर्यंत तर नक्कीच मला दाखवून देतो मी त्याला सेम पाहू शकता थोडा का वाईट ना आपला जो काही इफेक्ट आहे तो आपला आला आहे बघू शकता तुम्ही आपल्या पेसला जो जो टेक्चर सारखाही पेंट आहे म्हणून तो आपला आला आहे तर पहिले आपला जो पेस आहे तो एकदम स्मूथ होता तर टेक्चरसारखा पेंट आहे म्हणजेच ऑइल पेंट तुम्ही म्हणू शकता तर ऑइल पेंट इपेक्ट सारखा आपला जो काही इफेक्ट आहे तो आपला आला आहे तर आपण आता सिम्पल आपण आता बघू बघू शकता तुम्ही प्रॉपर गोष्टी तर नक्कीच तर आपण आता जाऊया या व्हायब्रन्सकडं तर वायब्रन्स तुम्हाला प्लस करायचं आहे वायब्रन्स तेरापर्यंत तर सिंपल आपले बघू ही जी काही सेटिंग आहे ते आपली झाली तर आपण इकडं आता तर हायलाईट लाईट्स डार्क आणि शाळोकडं तर हायलाईट तुम्हाला कमी करून टाकायची प्लस तीस तीनपर्यंत तीन चार त्याच्यानंतर लाईट प्लस दोनपर्यंत एकपर्यंत त्याच्यानंतर डार्क जी डार्क तुम्हाला प्लस एक आणि शाळो प्लस तीन चारपर्यंत नक्कीच बघू तुम्हाला तुम्हाला यायचं डिटेल्सच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसेल डिटेल्स आणि शार्पिंग तर हे जी सेटिंग आहे तुम्हाला लाईट रूममध्ये पण ब बघायला भेटेल आपल्या मोबाईलमध्ये रूम असेल तर तुम्हाला बघायला भेटेल तर काही विषय नाही तर मास्किंग आणि अमाऊंट आपण चौदापर्यंत गेले आणि मास्किंग जी तर ते आपण दहापर्यंत गेली आणि आता राहिला मुद्दा म्हणजे लिमिनिनचा जो फोटो जर असा खडबडीत असेल तर तुम्ही लिमिनिन जे ते वाळून तुम्ही आपला जो काही फेस असेल तुम्ही स्मूथ करू शकता नक्कीच पाहू शकता आपला जो काही पेस आहे तो आपला स्मूथ झाला आहे तर नक्कीच आपला जो काही पेस आहे तो आपला स्मूथ झाला आहे पण मला काही स्मूथ नाही करायचं आहे त्याच्यामुळे मी लिमिनियम जे मी कमी करतो तर नक्कीच आपला ऑइल पेंट इफेक्ट यावा यासाठी तर लिमिनियमचं डिटेल्स हे झाला म्हणून आपलं तीन जे काही ऑप्शन आहे म्हणून ते आपले कामाचे तीन जे आपण केले तर प्रॉपर ते आपले कामाचे तर तुम्हाला हे तीन जे ते तुम्हाला करायचे आपल्या बॅनर बनवण्यासाठी तुम्ही जेव्हा बॅनर क्रिएट करशील तेव्हा पहिल्यांदा तुम्ही असा जो काही इफेक्ट आहे तुम्ही मारून घ्या तर सिम्पल तर या स्टेप होते तुम्हाला ज्या मी सांगितल्या तर प्रॉपर तुम प्रोसेसिंग होते तर नक्कीच तुम्हाला बी पुराणी ॲप्टरसुद्धा मी दाखवतो त्यात काही विषय नाही बी पुराणी ॲप्टर तुम्हाला दाखवतो मी तर आपण बी पुराणी ॲप्टर पाहूया तुम्ही पाहू शकते बी पुराणी ॲप्टर तुम्हाला दाखवतो मी तर नक्कीच तुम्ही पाहू शकता बी पुराणी ॲप्टर तर नक्कीच पाहू नको असं आपला एक पेंट जो एकदम नांदी पेंट जो तो पाहून आपला बसला आहे पेस्टला तर रॉयल पेंट तुम्ही म्हणू शकता तर नक्कीच प्रॉपर तुम्हाला डीपमध्ये जाऊन मी सांगितलं की कशाप्रकारे आपण फोटोशॉपमध्ये आपण प्रॉपर ऑइल पेंटही पिक जो आपण मारू शकतो नक्कीच तरी पाहू शकता बी फोर आणि अप्टर नक्कीच बघावणं एकदम प्रॉपर गोष्टी जे आहे तुम्हाला आहे मी तर बघ बघा तुम्ही फोटो बघू शकता तर नक्कीच प्रॉपर आपला जो पेस आहे आपला फोटो तो एकदम एकदम म्हणजेच रॉ फोटो होता तर नक्कीच आपण त्याला ऑइल पेंट टाईप सारखा आहे पिकजो तो आपण अप्लाय केला आहे तर नक्कीच तुम्ही पाहू शकता बी फोर अप्टर बी फोर आणि अप्टर तर बघा प्रॉपर गोष्टी जे आहे ते आपल्या आले तर नक्कीच तरी पाहू शकतात थोडं का, का व्हायना बाउंड पण थोडा टच दे आपण दिलाय तर नक्कीच आता राहिला विषय आपल्या ऑइल पेंट ब्लॅक अँड व्हाईट थीमचा तर तुमचा पूर तर फुल सपोर्ट तुम्ही दाखवला या व्हिडिओला तर आता पुढचा नेक्स्ट व्हिडिओज आहेत आपला ब्लॅक अँड व्हाईट थीममध्ये असेल तर नक्कीच तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे व्हिडिओज आहेत तुम्हाला थोडक्यात सांगून देतो तुम्ही तर अशा प्रकारे व्हिडिओज आहेत आपला येईल पुढच्या टॉपिकवरती तर तुम्ही तुम्हाला दाखवतो मी बी फोर आणि अप्टर तर नक्कीच तुम्ही पाहू शकता फोर अप्टर फोर आणि अप्टर तर नक्कीच भाऊ एकदम खतरनाक ब्लॅक अँड व्हाईट आहे तो आपल्या पेजला आला आहे तर तुम्हाला पण शिकायचं असेल की फोटोशॉपमध्ये ब्लॅक अँड व्हाईट इफेक्ट जो आहे आपण कशाबाई काही मारू शकतो तर नक्कीच पुढचा व्हिडिओ आपला असेल तुम्ही जर प्रतिसाद दिला तर पुढचा व्हिडिओ जो आहे तो आपला ब्लॅक अँड व्हाईट हीवरती असेल तर नक्कीच पाहून या व्हिडिओमध्ये इतकंच होतं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला जर कुठलाही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच मला इंस्टाग्रामला मेसेज करा किंवा व्हिडिओच्या खाली कमेंट तुम्ही करू शकता तुम्हाला सेव्ह करायचं असेल तर सेव असं आता नक्कीच तुम्हाला दाखवा तुम्ही तुम्हाला जर फोटो सेव्ह करायचा असला पी एन जीमध्ये तर नक्कीच तुम्ही मागचं जे काही बॅकग्राऊंड आहे ते तुम्ही हाईट करू शकता आणि एक्सपोर्टमध्ये जाऊन तुम्ही एक्सपोर्ट ॲज तर नक्कीच तुम्हाला एक्सपोर्ट ॲज म्हणजे दाखवून देतो तर थांबा दोन मिनटं तर नक्कीच तुम्हाला दाखवून देतो मी तर मागचं बॅकग्राऊंड जे तुम्हाला रिमूव्ह करायचं असलं किंवा तुम्हाला सेव्ह करायचं असलं तर एक्सपोर्ट ॲज नाही तुम्ही सेव्ह करू शकता पी एन जी किंवा जे जी